इकडे अनिल देशमुखांच्या जामिनावरील सुनावणी हायकोर्टाकडून 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे. देशमुखांच्या वैद्यकीय परिस्थितीबाबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे वकिलांना निर्देश दिलेले आहे. जामीन जर वैद्यकीय कारणांवरती आधारित असेल तर आम्ही केवळ वैद्यकीय कारणच ऐकू असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. तर आजची सुनावणी आता 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.